सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दिपेश गोयल. तर आपण भेटत आहोत बरेच दिवसानंतर. जवळपास 7 ते 8 दिवस झाले असतील आपण ब्लॉगिंग केली नाही, त्याच्यावर कुठलीच रेसिपी दाखवली नाही चॅनलवर. तर बऱ्याच दिवसानंतर आज आपल्यासाठी आईने एक नवीन रेसिपी आणली आहे जी सर्वांनाच माहिती आहे. तर आज आपण बनवणार आहोत गुजरातमधील स्पेशल रेसिपी म्हणजे ढोकला. तर ही रेसिपी गुजरात साईडला प्रामुख्याने बनवली जाणारी रेसिपी आहे. तर बऱ्याच दिवसानंतर आई काहीतरी नवीन दाखवते चॅनलवर. या अगोदर पण तिने 3 ते 4 वेळा ही रेसिपी ट्राय केली आणि मला तर पर्सनली आवडली, म्हणून तिला मी बोललो की आपण आपल्या युट्यूब चॅनलवर ही रेसिपी नक्की दाखवली पाहिजे. तर गुजरातमधील ढोकळा कसा बनतोय आणि आई कशी बनवते ती आता बघूया. तर चला तुम्ही आता शेवटपर्यंत चॅनलमध्ये कंटिन्यू राहा. तर या बाजूला आईला बघताय तुम्ही बऱ्याच दिवसांनंतर, रात्रीचे 10 वाजले, त्याने आता मी रेसिपी शूट करतोय. रेसिपी आला तोंडातून. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता मी 2-3 वेळा प्रयत्न करून ढोकळा कसा होतोय मला बरेच दिवस बनवायचा होता, प्रयत्न केले, चांगला झाला. माझा दीप बोलला का आई तू आपल्या चॅनलवर ढोकळा बनवून दाखव, त्याच्यासाठी मी ढोकळा बनवून दाखवते तुम्हाला. ढोकळ्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघा. 1 वाटी बेसन घेतलाय पूर्ण गच्च भरलेला, घशाला लागायला नको म्हणून 1 चमचा मी रवा घेतलाय, हिंग घेतलाय थोडासा, खायचा सोडा, साखर, मीठ, थोडीशी चिमूट पण आपल्याला हळद लागणार आहे आणि लिंबू लागणार आहे. 1/2 लिंबू टाकते बघते. आता फोडणीसाठी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि राई आणि जिरा ते दाखवते. पहिल्यांदा अगोदर याच्यामध्ये सोडा आहे खायचा तुम्हाला वाटलं, हिंग आहे नाही, सोडा आहे त्याच्यात ठेवलाय. आणि आता ढोकळ्यासाठी पीठ कसं तयार करायचं ते सांगते तुम्हाला. अगोदर चालवून घेऊ कारण उठल्या बिठल्या असल्या ना तर त्या नको यायला, म्हणून पहिला पीठ आपण चालवून घेऊ. अशा गाठी गाठी नको यायला म्हणून आपण पीठ चालवून घेऊ. गरम होते बऱ्याच रेसिपी दाखवायच्या आहेत मला, काय येतात त्या छोट्या मोठ्या, पण दीपला वेळ नाही मिळत म्हणून मी सांगते. दीप आस्ते आस्ते करूया म्हणून मी बरेच दिवस व्लॉगिंग वगैरे काय हात घातलाच नाही कारण मला अजिबात वेळ नाही. जसं आम्हाला वेळ भेटेल, जसा दीपला वेळ भेटेल तसा आम्ही दाखवू. पंखा लावूया, पंखा पीठ उडेल ना आपल्या पंखा लावलं तर. तर तुला कसा वाटला की आज आपण ढोकळा बनवला पाहिजे? वाटला, बरेच दिवस चालला होता, माझ्या मनात आला होता आपण काहीतरी करून दाखवा. ढोकळा मला जाम आवडला म्हणून बरा बघू दे दाखवते मी चॅनलवर आपल्या. आता मी 1 चमचा रवा घेतलेला तो टाकते याच्या. आपण आता पीठ काढून घ्यायचा आहे. 2 चमचे मी साखर टाकते, आंबट गोड आपली चव, थोडासा मीठ चवीप्रमाणे मीठ टाकते, थोडासा हिंग टाकते, चिमूटभर आपला हिंग टाकते. ही 1 वाटी होती ना, आता 1/2 वाटी आपण पाणी घ्यायचं. मी याच्यात टाकते आणि जरा वाटून घेते. याच्यात थोडा पीठ येते. सर्व पीठ आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे का? हा, 1 फक्त 2 मिनिट आपला वाटून घ्यायचा आहे. बघते ह्याच्यात परत घेते. मिक्सरचा भांडा मोठा पाहिजे होता तेवढं सांगितलं. वाटून घेतलाय
परत फिरून घेते सर्व पीठ बघू शकता. सर्व पीठ मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि मग वाटून झालं पुढे काय करायचं आपल्याला ते दाखव सांगते. तर मार्केटमध्ये ढोकळ्यासोबतची चटणी भेटते, गोड चटणी, तुम्हाला माहितीच असेल, लाल कलरची असते आणि थोडीशी जाड आणि थोडीशी पातळ अशी चटणी असते. ती कशी करायची ती आम्हाला माहिती नाही, तर आम्ही तसाच खाणार आहोत. पण तसं पण छान लागते. आणि पुदिन्याची चटणी तुम्ही जर बनवलीत मिरची आणि लसूण टाकून तरी पण ती छान लागते ढोकळ्यासोबत. तर आई आता एका साईडला मिक्सरला वाटते तो थोडासा पाणी कमी पडलाय. अजून दोन चमचे अजून वाढून घेते. आता याच्यात चिमूट भर फक्त हले टाकायचे. जसा एकदम घाटलीत राहायचं त्याच्या गाठी फुटेपर्यंत. जास्त घाटलत राहायचं असं घाटलं जास्त आणि जास्त जाड नाही आणि पातळ नाही. बघा बघा असं मिक्स करून घ्या आणि 2 मिनिटं याला बाजूला ठेवून आपण आता चुलीवर गॅसवर पाणी ठेवूया. नक्की चूल आहे का गॅस आहे? चुकून झालंय. मी 1.5 तांबे पाणी ठेवलं याच्यावर. त्याला उकळ येईपर्यंत आपण गरम करीत ठेवायचा. अशा हातमध्ये काय ठेवलंय? त्याच्या हातमध्ये हंडा ठेवायचा आहे ना तो ठेवला. कोण स्टँड ठेवते पण हे करते. आणि अजून एक तेल टाकायचं राहिलं. 2 चमचेच्या तेल टाकायचं आणि मस्त एक एकदा असे घाटून घ्यायचा. तरी याच्याने ढोकळ्याचा खुसखुशीत होते. इथं मी गॅसवर पातेला ठेवलाय. त्याच्यात 1.5 तांब्या पाणी टाकलंय आणि हा हंडा ठेवायचा. आमचा गारा आहे तो असा ह्याच्यात ठेवायचा आणि पातेल्यात पातेल्यातलं पाणी उकलेपर्यंत आपण तो पातेला झाकून ठेवूया. तोपर्यंत आम्ही ढोकळा बनवला डब्बा घेतलाय त्याला असा पूर्णपणे तेल लावून घेऊया. माझ्याकडे हा डब्बा आहे म्हणून मी हा डब्बा घेतलाय. कोण कोलगट ताट घेते असा जसं आपल्याकडे मग असेल वस्तू तशी भांडा असेल तसंच आपण घ्यायचं. असं पूर्णपणे तेल लावून त्याला ठेवायचं. आता आपल्याला असंच मिक्स करत राहायचंय का कंटिन्यू? नाही कंटिन्यू नाही. आता पाणी उकळते म्हणून मी मिक्स करते, बाकी काय नाही. पाणी उकळलंय का बघूया आपण. आली उकळी आली. आता याच्यात 1/2 चमचा एकदम नाही हा असा सोडा खायचा. थोडासा पाणी त्याच्यात टाकायचा आणि पटकन असा घाटलीत राहायचा. बघा आता आपण केकच्या भांड्याला कसं ऑइल लावून मैदा टाकून ग्रीस करतो तसाच याला पण आपण तेलाने ग्रीस करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ढोकळा टाकून आपल्याला ह्याच्यावर वाफेवर शिजवायचा येतो. आता लगेच आपण डब्यात टाकायचं. हा आपला पाणी पण तिकडे उकळलंय. आपण गरम गरम त्याच्यात टाकून ठेवू आणि मीडियम गॅस, बारीक पण नाही आणि मोठा पण नाही, मध्ये ठेवायचा. मीडियम गॅसवर आपण ठेवलंय. किती मिनिट? 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे त्याच्यावर आता आणि नंतर आपण काढू. तर गुजरातमधील फेमस अशी डिश, सिग्नेचर डिश म्हणजे ढोकळा. आणि ढोकळा हा त्यांच्याकडं का फेमस असतो? कारण त्याची चव एकतर खूप छान असते, एकदम हलका स्नॅक काय तो, प्रोटीननी भरलेला असतो आणि लो कॅलरीमध्ये असतो. आणि मला तर खूप आवडतो पर्सनली. बाहेरून जेव्हा विकत आणतो तेव्हा त्याच्यासोबतची जी चटणी असते ती त्या ढोकळ्यापेक्षा जास्त मला ती चटणी आवडते. तर ती कशी बनवायची आपण तुला माहिती आहे आयडिया काय? माहिती आहे पण आपल्याकडे हे नाही, पुदिना नाही. ती वाली नाही पुदिना, ती लाल वाली. लाल वाली मध्ये काय गोड आपला त्याच्यामध्ये गुळ असतं का काय असतं? गुळ असतं, गुळ असतं, खजूर असतं. हा खजूर, खजूर मेन. तर आता आपण चटणी वगैरे नाही दाखवतो कारण पाहुणे 11 झालेत. नशीब आम्ही आज पहिल्यांदा जेवून घेतलंय
नाही तर कुठलीही रेसिपी आपली बनली का त्याच्यानंतर आपण जेवतो, पण ही काय नॉर्मल आहे म्हणून आपण अगोदर जेवून घेतलं आहे. आता तर आम्ही काय खाणार नाही, उद्या सकाळी खाऊ. फ्रीजमध्ये राहतील ना व्यवस्थित. तर आता आय गेस आपले 15 मिनिटं पूर्ण झालेले आहेत आणि आता आई आणि मी चेक करतोय की झालेत का नाही. तर 15 ते 20 मिनिटं लागणार होती आपल्याला, 15 मिनिटानंतरच आपण चेक करूया की आपल्या ढोकळ्या रेडी आहे की नाही. तर सर आता जाऊया किचनमध्ये. चल तर आता करेक्ट 15 मिनिटानंतर आम्ही चेक करायला आलो. मग या अगोदर बनवला होता तो 15 मिनिटं लागलेली की त्याच्यापेक्षा जास्त लागलेली. 15 मिनिटं आता बघते. ढोकळा तर आपला छान फुललाय, पण मला वाटते थोडासा अजून शिजायचा आहे. मध्ये सुरी टाकून आता नाही थोडा आपण केक कसा चेक करतो सुरी टाकून, तसंच आपल्याला हा ढोकळा पण चेक करायचा आहे. बंद करते मी आणि लगेच नाही काढायचा जरा थंड झाल्यावर. आणि केकचा पण असाच नियम आहे का, आपण लगेच काढला ना तर तो ब्रेक होऊ शकतो आपला केक. तर आपण थंड करायचा थोडासा आणि थंड केल्यावर आपण फोडणी बनवून घेऊ. सुरीने असा फिरवून त्याला काढून घेऊ. जसा केक आपण डिमोल्ड करतो तसाच आपल्याला ढोकळा पण आपल्याला काढायचा. झाला आपला ढोकळा तयार. आता आपण कापून घेऊया. असे जसे आपल्याला पाहिजे तसे तुकडे आपण करू शकतो. हे बघा आपण याच्यावरती जी राईची फोडणी टाकतात ती टाकायची आहे. तर एका साईडला आपण रेडी करून घेऊया. आता फोडणीसाठी एक छोटासा आपल्याला काय बोलतात तो पॅन सारखं काय बोलतात त्या फोडणीचा फोडणीचा भांडा असतो तो लागतो तो नाही आपल्याकडे, म्हणून आम्ही तवा घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल किती टाकायचं आपल्याला? 2 चमचे. मिरच्याला कट दिलेली आहे म्हणे थोडस मीठ. अर्धी वाटी आपली पाणी कापून घ्यायचं. 2 चमचे साखर आणि अर्धा लिंबू. आंबट गोड चव येण्यासाठी 1/2 लिंबू. आपली आता फोडणी झाली. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करूया आणि याच्यावर आपण हा फोडणीही टाकूया. फोडणी टाकूया आपण आणि या मिरच्या खायला पण मस्त लागतात हा एकदम. चटणी नाही बनवली, नुसती मिरची खाली तरी मस्त लागते. थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर आपण खिसलेलं खोबरं सुद्धा टाकू शकतो. ओलं खोबरं आता आपल्याकडे नाही आहे. मंग ढोकला तयार. काय बोलायचं तुला याच्यावर? मस्त झालं एकदम. तुम्ही पण करून बघा. आणि आपण लिंबू आणि साखर टाकण्याची वेगळ्या भारी लागते. त्या दिवशी एवढा मला आवडला नाही, कारण मी जेवणाच्या नंतर खाल्ला होता आणि जेवल्यावर कशी जास्त भूक नसल्यावर आपल्याला काय खायची इच्छा होत नाही. आणि ढोकळा लास्ट टाइमला कोपरला बनवला होता मामाच्या घरी,
आता घरी खातो तेव्हा मस्त लागते. तो पाणी जो फोडणी आपण केली होती ना ती जास्तीत जास्त टाका त्याच्यावर, जेणेकरून ते सॉफ्ट होते पाण्याने आणि एकदम मस्त लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर. तर आपला ढोकळा तर खूप छान झाला होता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. ॲक्च्युली काल आम्ही ह्याच्यापेक्षा चांगली रेसिपी आणली होती, युनिक रेसिपी होती आपली, आगरी कोळीच रेसिपी होती, पण ती काही कारणास्तव मला बाहेर जायला लागलं म्हणून आम्ही शूट नाही केली. तर उद्या आहे शुक्रवार, तर शुक्रवारी आम्ही नक्कीच ती रेसिपी शूट करू आणि तुम्हाला दाखवू. तर टिल देन बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या परिवारासोबत पण शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.